सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करापूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करापूर्ण भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वामी मुकुंदराज महाराज की जय सब संतन की जय वासुदेव हरि ओ कारण करना और नाले भक्त वंशा कल्पतरु रुक्मिणी प्राण संजीवन कृपा सिंधु भगवान पुंडरीश परमात्मा कृपा आशीर्वाद कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोपरायण जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री संत नामदेव महाराज स्वामी मुकुंदराज महाराज सर्व सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने मी तुकाराम चरित्राला प्रारंभ करत आहे. काल आपण विश्वंभर बाबाचं चरित्र पाहिलं, विश्वंभर बाबाचं वैकुंठ गमन पाहिलं आणि विश्वंभर बाबा वैकुंठाला गेल्याच नंतर अमाई त्यांची भारी अमाई ती काही काळ होते आणि असल्यामुळे ज्याप्रमाणे विश्वंभर बाबा भगवंताची पूजा करत होते ज्या भावाने ज्या श्रद्धेने ज्या भावाने ज्या श्रद्धेने ज्या भक्तीने विश्वंभर बाबा भगवंताची पूजा करायचे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा भगवंताची भक्ती करायची पूजा करायची आणि असं चालत असताना अमाईचे दोन पुत्र हरी आणि मुकुंद आपण कालच पाहिले होते. हरी आणि मुकुंद दोघे जण वाढायला लागले, मोठे झाले, तरुण वयात आले. तरुण वयात आल्याच्या नंतर त्यांचं लग्न वगैरे झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्यांना भगवंताच्या भक्तीपेक्षाही त्यांना पैशाचा लोभ होता, धनाचा लोभ होता आणि धनाचा लोभ असल्यामुळे त्यांना सतत वाटायचं की बाबा आपण कोणत्या तरी राजाच्या आश्रयाखाली जाऊन राहावं, काही धन वगैरे मिळवावं, आपल्या अंगामध्ये क्षत्रियासारखं बल आहे, श्रीमंत व्हावं असं त्यांना सतत वाटायचं. आणि एका दिवशी हरी आणि मुकुंद दोघे जण अमाईकडे आले आणि अमाईला म्हणायला लागले, म्हणे आई की तू इथं भगवंताची पूजा कर, काही हरकत नाही, पण आमचं म्हणणं असं म्हणे की आम्हाला वाटत सतत वाटत की वगैरे धन वगैरे मिळवावं, कोणत्या तरी राजाच्या आश्रयाखाली जाऊन राहावं, श्रीमंत व्हावं असं मला वाटत, त्याच्याकरता तुझी परवानगी असावी म्हणून तुला विचारा करता आम्ही आलो म्हणे. आम्ही म्हणायला गेले नाही म्हणे, आपल्याला कुठं जाता येणार नाही, तुमच्या वडिलांनी भगवान पंढरीस परमात्म्याला पंढरीहून इथं बोलवून घेतलंय, देहू मध्ये बोलवून घेतलंय आणि आता तू पंढरीहून देहू मध्ये आला, आपल्या घरी आला म्हणून तो आपला पाहुणा आहे की ना, म्हणे आपला पाहुणा आहे म्हणे तो आणि त्याला सोडून जाणं तुम्हाला शोभत नाही म्हणे, आपल्याला शोभत नाही. आम्हाला समजावून सांगितलं पण मुलं कुठं आहेत का, तो मुलांनी ऐकलं तर पाहिजे ना. माय बापांनी कितीही समजावून सांगितलं, मुलांनी ऐकलं नाही, उपयोग काय? माय बाप मुलाच्या हितासाठी सांगतात,
झालं. हरी आणि मुकुंदाना ऐकलो ना, हरी आणि मुकुंदाने आपल्या आपल्या भार्या घेतल्या आणि कुठतरी राजाश्रय पाहण्याकरता निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर एका राजांच्या आश्रयाखाली जाऊन राहिले. त्यांना त्या राजाने त्यांनी पराक्रम दाखवला. आता तो राजा कोण होता, काय त्याने पराक्रम दाखवला, त्याने यांना ठेवून घेतलं ते काही माहित नाही, पण त्याने ठेवून घेतलं एवढं मात्र खरं बरं का. आणि पुन्हा मग त्यांना राजाकडून धन येऊ लागलं, पैसा येऊ लागला, आणि त्यांचा लोक वाढतच गेला. खूप खूप लोक वाढत गेला. काय बघा, मला आज 100 रुपये मिळावे वाटतात, मिळाले. उद्या मला 1000 रुपये मिळावे वाटतात, मिळाले. परवा मला 1,00,000 रुपये मिळावे वाटतात. तसा लोक वाढतच जातो. तुकाराम महाराज सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म लिहिला. आणि हरी आणि मुकुंद त्यांना राजकुंड धनी बोलत म्हणून त्यांचा लोक वाढत गेला. पुन्हा त्यांना लोक वाढत गेल्याच्या नंतर ते पुन्हा श्रीमंत झाले. श्रीमंत झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता आपल्याकडे सर्व आलंय, फक्त आता आई फक्त देहू मध्ये आहे, तिला आता एक घेऊन यावं असे हरी आणि मुकुंदाला वाटलं. म्हणून हरी आणि मुकुंदाने एक पत्र लिहिलं आणि ते पत्र ते सेवकाकड दिलं आणि सांगितलं, जा म्हणे देहू मध्ये जा, आमच्या आईला ते पत्र दे आणि आईला घेऊन ये, असं बजावलं. त्या पत्रात असं लिहिलं होतं, तीर्थस्वरूप आईच्या चरणी साष्टांग दंडवत, आम्ही इकडे सुखात आहोत, आमच्याकडे खूप राजाकडून धन मिळत आहे आणि आम्ही सर्व सुखात आहोत, त्यामुळे आता आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्याकडे यावं. तुमचे चिरंजीव हरी आणि मुकुंद, असं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. आणि तो सेवक देहू मध्ये आला. देहू मध्ये आल्याच्या नंतर आम्हाला ते पत्र दिलं. आम्हाला पत्र दिल्याच्या नंतर आम्हाला ते पत्र वाचलं आणि आम्हाला पत्र वाचल्याच्या नंतर आम्ही मनात म्हणायला लागले, का म्हणे मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं, नका जाऊ, तुम्ही ऐकलं नाही. ठीक आहे, तुम्ही गेलात पण तुम्ही पुन्हा मलाही बोलू. मी जर तुमच्याकडे आले, माझे भगवान पुंडरीश परमात्म्याची सेवा कोण करणार, त्याला जीव कोण घालणार, त्याची पूजा कोण करणार, असं अमाईला वाटलं. म्हणून त्या अमाईनं त्या सेवकाला खूप समजावून सांगितलं, पण सेवक ऐके ना. सेवक म्हणायला लागला, आम्हाला असा आदेश मिळाला म्हणे, आम्ही काय करू शकत नाही. मग अमाई म्हणाली, ठीक आहे येते म्हणे. मला एकदा भगवान पंढरीश परमात्म्याच डोळे भरून मुख पाहू द्या म्हणून. मग ती मंदिरात आली, भगवान पंढरीश परमात्म्याला डोळे भरून पाहिलं, मनात म्हणायला लागले, म्हणे पांडुरंगा, अरे माय बापा माफ कर रे मला, पुत्रस्नी आहे रे म्हणे, पुत्रांनी सांगितलं रे म्हणे, गेलं पाहिजे रे मला, माफ कर म्हणे माय बापा. आणि असं म्हणून आमाई इकडे आली आणि काही काळ तिथे राहिली. आणि प्रत्येक वेळी भगवान पंढरीश परमात्म्याने स्वप्नात यावं आणि आमाईला सांगावं, अगं आमाई इकडे ये ना, देहूला ये ना, अगं तुझ्याशिवाय माझी कोणी पूजा करत नाही, इकडे ये ना. प्रत्येक वेळी भगवान पंढरीश परमात्म्याने स्वप्नात येऊन सांगावं म्हणत. सकाळी उठल्याच्या नंतर रडून रडून मुलाला सांगावं, पण मुलांनी ते हसण्यावरच नाही. एका दिवशी भगवान पंढरीश परमात्माने रुद्र रूप धारण केलं, आमाईकडे आले आणि आमाईला म्हणायला लागले, म्हणे आमाई तुला सांगितलं होतं इकडे ये, तुझ्या पतीने मला इकडे बोलून घेतलंय आणि तू मला सोडून गेलीस, तुला कितीतरी समजावून सांगितलं आमाई, पण तुला पुत्रस्नेह आहे, पुत्रस्नेहाने तुला बांधून टाकलंय,
म्हणून तू माझ्याकडे आली नाहीस। तुला पुत्रच नाही असल्यामुळे मी तुला असं सांगतो की आज तुझे दोन्ही मुलं मरतील। काय वाटलं असेल त्या मोरीला विचार करा महाराज। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे एकळवळ्याची जाती करीन लाभाविन प्रीती। काय वाटलं असेल विचार करा, अंतकरणामध्ये काय झालं असेल। अमाई सकाळी उठली आणि उठल्याच्या नंतर हरी आणि मुकुंदाला बोलवून सांगितलं, म्हणे हरी, अरे मुकुंदा, अरे मला जाऊ द्या रे, मला देहूला जाऊ द्या, अरे मला भगवान पंढरीश परमात्म्याने स्वप्नात येऊन सांगितलंय रे म्हणे, मला जाऊ द्या म्हणे, आज तुम्ही मरणार आहेत म्हणे असं मला भगवान पंढरीश परमात्म्याने सांगितलं, मला जाऊ द्या। पण मुलांनी सुद्धा हे सुद्धा हसण्यावरच नेलं आणि मुलं म्हणायला लागले, म्हणे आई स्वप्न कुठं खरं असत का म्हणे, भगवान पंढरीश परमात्म्याने सांगितलं आम्ही मरणार आहे त्याच्या उलट होतो म्हणे, आमचं आयुष्य वाढत। मुलांनी ऐकलं नाही आणि मग आम्हाला आपली एक इच्छा प्रकट केली आणि हरी आणि मुकुंदला सांगितलं, म्हणे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघ जणांनी सुद्धा माझ्यासोबत जेवाव अशी माझी इच्छा आहे म्हणे। हरी आणि मुकुंदाच्या भारीनं ताट तयार केलं आणि आम्ही हरी आणि मुकुंदाच्या मुखामध्ये घास भरू लागले आणि म्हणा लागले, अरे माझं ऐका, मला जाऊ द्या म्हणे, तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत आणि माझ्यासोबत देहूला जर नाहीत आलात, हे तुमचं जेवण असेल ना, हे शेवटचं जेवण आहे म्हणे। कारण तिला माहिती होत कि भगवान पंढरीश परमात्माने सांगितलेला शब्द कधी खोटा होत नाही, तिला माहिती होत। जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर हरी आणि मुकुंद म्हणायला लागले, म्हणे आई आता आम्ही कामावर निघतो म्हणे, असं सांगून हरी आणि मुकुंद निघून गेले। आणि निघून गेल्याच्या नंतर राजाकडे आले, राजाकडे आल्याच्या नंतर राजाने सांगितलं, म्हणे ऐका रे म्हणे, आपल्या देशावर परचक्र आले म्हणे, हरी आणि मुकुंदा तुम्हाला दोघांना जावं लागेल म्हणे युद्धाला। हरी आणि मुकुंद दोघे जण युद्धाला गेले आणि तिथं काय झालं माई बाप, हरी आणि मुकुंदाचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्याच्या नंतर ती बातमी अमाईला लक्षात आली आणि अमाईला लक्षात आल्याच्या नंतर अमाईचं अंतःकरण असं गजबजलं महाराज। काय वाटलं असेल त्या माऊलीला महाराज विचार करा, संसार चालू असताना दोन्ही नऊ तरुण मुलं मिले, काय वाटलं असेल त्या माऊलीला विचार करा, काय वाटलं असेल त्या आईला। मुकुंदाची जी भार्या होती ती सती गेली आणि हरीची जी भारी होती ते गरोदर असल्यामुळं तर सती जाता येत नव्हत। ती आमाईला म्हणायला लागली, म्हणे आई साहेब आता मी माझ्या माहेरला जाते, तुम्ही देहूला जा, भगवान पंढरीश परमात्म्याची सेवा वगैरे करा, मी जाते म्हणे आता।